आपण केमिकल कायनेटिक्स या युनिटचे न्यूमरिकल बघत होतो. ऑर्डर आणि रेट लॉ या टॉपिकवरचे आपण न्यूमरिकल पाहत होतो. तर आपल्याला नेक्स्ट न्यूमरिकल बघायचं आहे 9 नंबरचं. काय दिलेलं आहे बघा, कन्सिडर द रिॲक्शन. एक रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला, 2A + 2B गिव्ज C + 2D. हे एक रिॲक्शन दिलेली आहे. पुढे काय म्हणते बघा, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज डबल ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, द रेट इज डबल, व्हॉट इज द रेट लॉ. बघा, आता या टाईपचं जर न्यूमरिकल असेल तर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं ते सांगतो मी. सर्वात आधी त्यांना विचारलं काय आपल्याला, व्हॉट इज द रेट लॉ. म्हणजे आपल्याला रेट लॉ विचारला म्हणून मी इथं लिहितो रेट लॉ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि या रिॲक्शनसाठी जर आपल्याला रेट लॉ लिहायचा असेल तर तो आपण कसा लिहिणार बघा, देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय, रेट लॉ इज गिव्हन बाय. तर कसा येणार रेट लॉ, तर आपल्याला माहिती आहे रेट लॉ असते रेट इज इक्वल टू काय असते K. त्यानंतर पुढे काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, एक रिॲक्टंट आहे आपला A, त्याची ऑर्डर माहीत नाही म्हणून घेतली आपण X. दुसरा रिॲक्टंट आहे आपला B, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, त्याची ऑर्डर माहीत नाही, ते काय घेतली आपण Y. तर याला देतो मी इक्वेशन 1. तर अशा पद्धतीनं आपण रेट लॉ लिहून घेतला. आता बघा, या प्रॉब्लेममध्ये दोन केसेस आहे. तर पहिली केस लिहितो मी इथं, तर काय दिलेलं आहे बघा, काय म्हणत आहे, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल, म्हणजे एचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डबल झालं. समजा बघा, एचं कॉन्सन्ट्रेशन असं लिहिलं आपण केस 1 साठी आहे म्हणून मी इथं 1 लिहितो. आणि हे काय झालं म्हणते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डबल झालं. डबल झालं म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करणार, 2 ने. मग आता डबल झालं तर पहिले काहीतरी असेल, त्याच्याच डबल झालं असेल. तर पहिले कॉन्सन्ट्रेशन किती घेतलं होतं आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, तर हे डबल झालं बरोबर. तर आता केस 1 मध्ये दिलेलं आहे आपल्याला की एचं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करणार पहिल्या कॉन्सन्ट्रेशनला. आणि पुढे काय म्हणते, ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, आणि जे बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे केस 1 साठी ते कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजे जे बदललं नाही, म्हणजे पहिले B होतं आता पण B आहे. आणि पुढे काय म्हणते, द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4. रिॲक्शनचा जो रेट आहे, रिॲक्शनचा रेट कोणासाठी, केस 1 साठी, तर हा काय झाला म्हणते, इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4. 4 फॅक्टरनं इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाला म्हटलं की 4 ने मल्टिप्लाय केलं. जर डिक्रीज म्हटलं असतं तर आपण 4 ने डिवाइड केलं असतं बरोबर. तर 4 फॅक्टरनं इन्क्रीज झाला रेट, तर पहिले काहीतरी रेट असेल तो आता 4 झाला. म्हणजे केस 1 जो रेट आहे त्याला रेट 1 म्हटलं, हा 4 आहे सुरुवातचा जो रेट होता त्याच्या. मग आता ह्या कंडिशन आपल्याला माहीत झाल्या. मग आता पहिले आपण हे केस सॉल्व्ह करून घेऊ. तर याच्यामध्ये बघा, तर देअरफोर द रेट लॉ इज, द रेट लॉ इज गिव्हन बाय, इज गिव्हन बाय. मग आता रेट लॉ काय होणार बघा, तर रेट 1 बघायचं आपल्याला केस 1 साठी. तर इथं कॉन्स्टंट येणार K, हा तर बदलणार आहे. त्यानंतर काय येणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर X, पण हे कॉन्सन्ट्रेशन केस 1 साठी आहे. त्यानंतर पुढे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, हे केस 1 साठी आहे आणि याची पॉवर 1. मग आता पुढे काय करणार आपण बघा, रेट 1 व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय व्हॅल्यू आहे, 4 रेट. मग देअरफोर आपण ते पुट करू इथं, 4 रेट. त्यानंतर पुढे काय आहे, K, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A1, हे पाहे A1 किती आहे, 2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, आणि याची पॉवर किती आहे, X. त्यानंतर पुढे काय येणार, कॉन्सन्ट्रेशन B1 आहे. तर B1 काय आहे, B1 म्हणजेच आहे B, आणि त्याची पॉवर किती आहे, 1. मग आता हे पॉवर आपण इथं सेपरेट करू. हे पॉवर जर तुम्ही सेपरेट केली तर तुम्हाला कसं दिसेल बघा, इथं आहे 4 रेट, त्यानंतर इकडे आहे K. आता पॉवर जर सेपरेट केली आपण तर बघा, हे X ही जे पॉवर आहे हे 2 पण आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ A पण आहे. म्हणून मी याला सेपरेट लिहिलं, 2 पॉवर X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A पॉवर X आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B पॉवर Y, जसाचा तसा लिहून घेतला आपण. आता याला देतो मी इक्वेशन 2. मग आता काय करतो मी बघा, डिवाइड इक्वेशन 1 किंवा डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 इक्वेशन 1 डिवाइड करतो. तुम्ही इक्वेशन 1 इक्वेशन 2 पण डिवाइड करू शकता. मग काय होणार इथं बघा, तर इथं येणार 4 रेट, हे इक्वेशन 2 आहे, त्याच्या डिवाइडमध्ये इक्वेशन 1. इक्वेशन 1 फक्त खाली काय आहे, रेट. त्यानंतर इज इक्वल टू, इथं काय दिलेलं आहे इक्वेशन 2 K × 2 पॉवर X इंटू A पॉवर X, नंतर B पॉवर Y आणि अपॉन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, हे दिलेलं आहे आपल्याला, K
नंतर ए टू द पावर एक्स नंतर बी टू द पावर वाय. मग आता जे जे आपल्याला कॅन्सल करता येते ते इथं कॅन्सल करा. काय काय कॅन्सल होणार बघा, हा रेट आणि हा रेट झाला कॅन्सल, ठीक आहे, रेट झाला कॅन्सल. त्यानंतर हे पहा, हा के आणि हा के हा पण झाला कॅन्सल. ए टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स कॅन्सल. बी टू द पॉवर वाय, बी टू द पॉवर वाय कॅन्सल. म्हणजे इथं काय राहिला बघा, फोर, आणि इकडे काय राहिला, टू टू द पॉवर एक्स. मग बघा, इथं टू आहे, इथं फोर आहे, तर फोरला आपण टूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कशा पद्धतीनं, इथं जर समजा मी टू स्क्वेअर केलं तर तो काय होते, फोर, आणि इकडे काय आहे, टू टू द पॉवर एक्स. मग इथं जर आपण कम्पेअर केलं, बघा इथं पण टू आहे, इथं पण टू आहे, इथं एक्स आहे आणि इथं टू आहे. मग जर एल एच एसला आर एच एससोबत आपण कम्पेअर केलं तर आपल्याला एक्स इज इक्वल टू किती भेटेल, टू. म्हणजे जे केस वन दिली होती आपल्याला त्या केस वनवरून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता परत प्रॉब्लेम अजून संपलेला नाही आहे, आपल्याला पुढची स्टेप पण दिलेली आहे. तर आता आपल्याला केस टू सॉल्व करायचे, तर मी आता केस वन रफ करतो. केस वनमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर आपल्यासाठी एक्स इज इक्वल टू टू हे व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, ते मी इथं वरती लिहून ठेवतो आणि पुढचं प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. तर आता याच्यानंतर केस टू सॉल्व करायचे आपल्याला, तर कसं करणार सॉल्व आपण बघा. तर केस टूमध्ये काय म्हणते पहा, केस टू पुढे वाचायचं आहे तुम्हाला. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल, काय सांगितलं बघा, बीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे कोणासाठी, केस टूसाठी, हे काय झालं म्हणते डबल झालं, म्हणजे टूनं मल्टिप्लाय करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी जे सुरुवातला होतं त्याच्या डबल झालं. आणि पुढे काय सांगते, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल ॲट कॉन्स्टंट ए, पण एचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते केस टूसाठी कॉन्स्टंट आहे, म्हणजे बदललं नाही. तर पहिले किती होतं, एच होतं, ते जेवढं तेवढंच आहे. द रेट इज डबल, पुढे काय सांगितलं त्यांना, रेट पण काय झाला म्हणते, डबल झाला. म्हणजे जो रेट आहे कोणासाठी, केस टूसाठी, हा पण काय झाला, डबल झाला. म्हणजे सुरुवातला रेट होता त्याच्या डबल झाला आता केस टूचा रेट. मग आता आपण इथं काय लिहिणार, देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय, काय होणार, रेट लॉ इज गिव्हन बाय. मग रेट लॉ काय असते बघा, तर रेट लॉ असते रेट केस टूसाठी, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स केस टूसाठी, नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय कोणासाठी, केस टूसाठी. मग आता आपण काय करणार इथं बघा, तर व्हॅल्यू पुट करणार. रेट टूची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, टू इंटू रेट. मग इथं आपण पुट केलं टू इंटू रेट, त्यानंतर इकडे काय आहे के, नंतर पुढे काय आहे बघा, ए टू ची पॉवर एक्स, तर ए टू म्हणजेच ए आहे, म्हणजे एची पॉवर काय येणार, एक्स. नंतर बी टूची पॉवर वाय आहे, बी टू काय आहे दिलेलं आपल्याला, टू इंटू बी आहे, म्हणजे टू इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, आणि याची पॉवर किती दिलेली आपल्याला, वाय. परत काय सांगितलं होतं मी, पॉवर सेपरेट करून घ्या. पॉवर सेपरेट केली तर काय येणार, टू इंटू रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स, नंतर इथं पॉवर सेपरेट केली तर इंटू काय येणार, टू टू द पॉवर वाय इंटू बी टू द पॉवर वाय. याला देतो मी इक्वेशन थ्री, ठीक आहे. मग आता काय करणार आपण, डिवाइड इक्वेशन थ्री, डिवाइड इक्वेशन थ्री बाय इक्वेशन वन. आधीच्या केसमध्ये आपण इक्वेशन टूला इक्वेशन वननं डिवाइड केलं, या केसमध्ये आपण इक्वेशन थ्रीला इक्वेशन वननं डिवाइड करणार. मग इक्वेशन थ्री काय आहे इथं, टू इंटू रेट, आणि इक्वेशन वनमध्ये फक्त काय आहे इथं, रेट. त्यानंतर इकडे जसं तुम्ही एल एच एसला एल एच एसनं डिवाइड केलं, तसं आर एच एसला आर एच एसनं डिवाइड करायचं, के ए टू द पॉवर एक्स, नंतर टू टू द पॉवर वाय इंटू बी टू द पॉवर वाय, आणि इथं काय आहे बघा, इथं आहे के ए टू द पॉवर एक्स, त्यानंतर बी टू द पॉवर वाय. मग आता काय करत असतो आपण, जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करायचं. काय काय कॅन्सल होणार बघा, हा रेट आणि हा रेट झाला कॅन्सल, हा के आणि हा के पण काय झाला कॅन्सल, ए टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स कॅन्सल, बी टू द पॉवर वाय, बी टू द पॉवर वाय कॅन्सल. मग आता इथं काय राहणार, टू, आणि इकडे काय राहणार, टू टू द पॉवर वाय. मग आता बघा, इथं टू आहे, इथं टू आहे, इथं वाय आहे, इथं काही नाही, म्हणजे किती असते, वन. म्हणजे इथं तुम्हाला वायची व्हॅल्यू किती निघली, वन. म्हणजे केस वनवरून तुम्हाला एक्स भेटला, किती भेटला होता, टू, आणि केस टूवरून वाय भेटला, किती, वन. मग आता आपल्याला रेट लॉ लिहायचा आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं त्यांना रेट लॉ काय आहे म्हणून, तर मग देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय, काय होणार, रेट लॉ इज गिव्हन बाय. तर रेट लॉ काय होता, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स
कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. या रिएक्शनसाठी आपण रेट लॉ लिहिला. आता आपल्याला काय माहीत झालं, देअरफोर रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स. तर एक्स जे पॉवर आहे ते आपण फाइंड आउट केली होती केस वन वरून, किती आली होती आपली ते टू. त्यानंतर बी टू द पॉवर वाय, तर वाय पण आपण कॅल्क्युलेट केला, वायची व्हॅल्यू किती आली वन. म्हणजे अशा पद्धतीनं आपण रेट लॉ या प्रॉब्लेमसाठी फाइंड आउट केला. तर थोडं वेगळ्या टाईपचं प्रॉब्लेम आहे, काय काय ध्यानात ठेवायचं आहे, तर या प्रॉब्लेममध्ये केस वन आणि केस टू तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यावरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढून तुम्ही रेट लॉ फाइंड करू शकता. याच्यानंतर आपण पुढचं न्यूमरिकल बघणार आहोत, टेन नंबरचं. बघा आता, तर सर्वात आधी तसंच न्यूमरिकलमध्ये जे रिॲक्शन दिलेली आहे ते रिॲक्शन लिहून घ्यायची, त्याच्यावरून आपण काय काढत असतो, रेट लॉ काढत असतो. मग कसा काढणार बघा, काय सांगितलेलं आहे, टेन नंबरचं न्यूमरिकल, कन्सिडर द रिॲक्शन. रिॲक्शन काय आहे बघा, टू एच टू प्लस टू एन ओ, आणि याच्यापासून काय भेटत आहे, टू एच टू ओ प्लस एन टू. आता पुढे, द रेट ऑफ द रिॲक्शन डबल्स इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू इज डबल. बघा, परत त्याच टाईपचं प्रॉब्लेम आहे. जर प्रॉब्लेममध्ये डबल, ट्रिपल, फॅक्टर असे जर शब्द आले तर याच्यावरून ओळखायचं तुम्हाला की हे प्रॉब्लेम या टाईपनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ इज डबल द रेट इन्क्रीज बाय फॅक्टर फोर, व्हॉट इज द रेट लॉ. म्हणजे आपल्याला काढायचा काय आहे, रेट लॉ. तर सेम प्रॉब्लेम तसंच सॉल्व करायचं आपल्याला. तर सर्वात आधी काय लिहिणार, देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय. रेट लॉ इज गिव्हन बाय काय येणार आपला रेट लॉ होता बघा. तर रेट लॉ असते, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. तर रिॲक्टंट कोण आहे आपला, एक आहे एच टू, त्याची पॉवर आपल्याला माहीत नाही, ते घेतली एक्स. दुसरा आहे रिॲक्टंट यनो, यनोची पण पॉवर किंवा ऑर्डर आपल्याला माहीत नाही, ते घेतली वाय, याला दिलं इक्वेशन वन. आता काय करणार बघा, आता लिहिणार आपण केस वन. बघा काय म्हणत आहे केस वनमध्ये, तर फुलस्टॉपपासून फुलस्टॉपपर्यंत जर तुम्ही बघितलं तर ते तुमची केस ध्यानामध्ये येऊन जाईल. तर काय म्हणत आहे पा, द रेट ऑफ द रिॲक्शन डबल्स, रेट डबल होते म्हणते बघा. म्हणजे रेट जो आहे केस वनचा हा डबल होणार आहे. डबल होणार आहे म्हणजे टूनं मल्टिप्लाय करणार, जो पहिले रेट असेल त्याला त्याचा डबल झाला, बरोबर. त्यानंतर इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू इज डबल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू कोणासाठी, केस वनसाठी, हे डबल झालं म्हणजे, म्हणजे टू इंटू काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू. आणि पुढे बघा, तर आपल्याला याच्याविषयी सांगितलं, एनओच्या कॉन्सन्ट्रेशनविषयी केस वनमध्ये सांगितलं नाही. याचा अर्थ काय, जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ आहे कोणासाठी, केस वनसाठी, हे कॉन्स्टंट आहे असं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, हे तुम्हाला दिलेलं नाही आहे. आणि पुढे जे आहे, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ इज डबल, रेट इज इन्क्रीज बाय फॅक्टर फोर, हे तुमची केस टू आहे. पण त्याच्या आधी आपण केस वन सॉल्व करून घेऊ. फुलस्टॉपपासून फुलस्टॉपपर्यंत बघायचं वाक्य काय दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला केस ध्यानामध्ये येईल. तर एनओ विषयी काही सांगितलं नाही, म्हणजे एनओचं कॉन्सन्ट्रेशन काय, कॉन्स्टंट. मग मी लिहितो, देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय. रेट लॉ इज गिव्हन बाय. बघा, तर रेट लॉ काय होणार, रेट लॉ कोणासाठी, केस वनसाठी. तर रेट लॉ काय असते, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. एक रिॲक्टंट कोण आहे आपला, एच टू, आणि याची पॉवर आहे एक्स, हा केस वनसाठी आहे. दुसरा रिॲक्टंट आहे आपला एनओ, त्याची पॉवर आहे वाय, हा पण केस वनसाठी आहे. मग आपण इथं व्हॅल्यू पुट करू. तर रेट वनची व्हॅल्यू किती आहे बघा, रेट वनची व्हॅल्यू आहे टू इंटू रेट. त्यानंतर इकडे आहे के, एच टू वनची व्हॅल्यू काय आहे, टू इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू, आणि याची पॉवर किती आहे एक्स. आणि एनओ वनची व्हॅल्यू काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ, आणि याची पॉवर काय येणार वाय. आता काय करायचं, सर्वात आधी हे जे पॉवर आहे हे सेपरेट करायचे. म्हणजे काय येणार बघा, टू इंटू रेट इज इक्वल टू काय येणार, इज इक्वल टू बघा इथं काय आहे के, नंतर इथं काय येणार, तर टूची पॉवर एक्स आहे, एच टूची पॉवर एक्स आहे. मग हे सेपरेट केली आपण, टू टू द पॉवर एक्स, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू टू द पॉवर एक्स, आणि इथं काय आलं, एनओची पॉवर वाय, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ टू द पॉवर वाय, याला दिलं मी इक्वेशन टू. आता काय करत असतो आपण, डिवाइड इक्वेशन टू. बघा आता काय करायचं आपल्याला, डिवाइड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन. इक्वेशन टूला आपण इक्वेशन वनं डिवाइड करणार. तर इक्वेशन टू काय आहे आपलं, इक्वेशन टू हे काढलं आपण इथं, काय आहे, टू इंटू रेट, हे याची एल एच एस, याच्या एल एच एसला याच्या एल एच एसनं डिवाइड करा, म्हणजे खाली काय येणार, रेट. नंतर याची आर एच एस काय आहे, के इंटू टू टू द पॉवर एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू टू द पॉवर एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ टू द पॉवर वाय अपॉन. आता याची एल एच एस काय, याची आर एच एस काय आहे, के.
त्यानंतर एच टू के एच टू टू द पॉवर एक्स नंतर एनओ टू द पॉवर वन. तर काय करायचं असते आता आपल्याला इक्वेशन टूला इक्वेशन वनला डिवाइड केलं जे जे आता कॅन्सल होते ते कॅन्सल करा. काय काय कॅन्सल होणार बघा, हा रेट कॅन्सल होणार, हा के कॅन्सल होणार, एस टू टू द पॉवर एक्स कॅन्सल होणार, एनओ टू द पॉवर वाय एनओ टू द पॉवर वाय कॅन्सल होणार. म्हणजे इथं काय राहिलं टू आणि इकडे काय राहिलं टू टू द पॉवर एक्स. मग आता याला जर कम्पेअर केलं बघा, इथं टू आहे इथं टू आहे इथं एक्स आहे आणि इथं काही नाही म्हणजे किती असते वन. म्हणजे इथं तुम्हाला एक्स इज इक्वल टू किती भेटलं वन. म्हणजे केस वनवरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली. ते व्हॅल्यू मी इथं लिहून घेतो. तर आपल्याला काय भेटलं एक्स इज इक्वल टू वन. आता पुढे आपण करणार दुसरी केस सॉल्व. मग आता दुसऱ्या केसमध्ये काय आहे बघा, केस टू बघायची आपल्याला. परत वाक्य कुठून कुठपर्यंत वाचायचं आहे तुम्हाला, फुलस्टॉपपासून तर फुलस्टॉपपर्यंत तुम्हाला वाक्य वाचायचं आहे. तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला केस टू. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ इज डबल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ कोणासाठी, केस टू साठी. हे काय झालं म्हणते डबल झालं. डबल म्हणजे टू न मल्टीप्लाय करायचं एनओला. आणि पुढे काय म्हणते, द रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर फोर. म्हणजे जो रेट आहे केस टूचा हा काय झाला, फोरच्या फॅक्टरनं इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाला म्हणून फोरनं मल्टीप्लाय करणार आपण, फोरच्या फॅक्टरनं इन्क्रीज झाला. पहिले काहीतरी रेट होता आणि म्हटलं त्यानं राईट द रेट लॉ. म्हणजे बघा आता तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये एनओ विषय आणि रेट विषय सांगितलं पण एस टू विषय सांगितलं नाही. याचा अर्थ काय, जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एस टू आहे केस टूसाठी हे कॉन्स्टंट आहे, कारण त्याच्याविषयी त्यांना काही सांगितलं नाही. म्हणजे ते व्हॅल्यू तुम्हाला काय घ्यायची आहे, कॉन्स्टंट. मग आपण काय सांगणार, देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय, रेट लॉ इज गिव्हन बाय. तर आता रेट लॉ काय सांगणार आपण बघा, तर रेट कोणासाठी सांगायचं आहे तुम्हाला, केस टूसाठी सांगायचं आहे. तर असते के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. एक रिॲक्टंट आहे आपला एच टू पॉवर एक्स केस टूसाठी, त्यानंतर दुसरा एनओ टू द पॉवर वाय कोणासाठी, केस टूसाठी. मग आपण काय करणार आता बघा, ह्या ज्या व्हॅल्यू आपण इथं बघितल्या त्या व्हॅल्यू आपण आता याच्यामध्ये पुट करू. तर काय येणार, रेट टूची व्हॅल्यू काय आहे, रेट टूची फोर इंटू रेट. म्हणजे काय येणार इथं, फोर इंटू रेट. नंतर काय येणार के, नंतर पुढे काय आहे एच टूची पॉवर एक्स आहे, तर एच टू किती आहे, एच टू म्हणजे सेकंड केसचा एच टूच आहे, एक्स पॉवर एक्समध्ये आहे. त्यानंतर पुढे एनओ टू काय आहे, एनओ टू आहे टू इंटू एनओ. म्हणजे काय येणार, टू इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ आणि याची पॉवर काय आहे वाय. काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला, सर्वात आधी पॉवर सेपरेट करायची. पॉवर सेपरेट केली तर काय येणार, फोर इंटू रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू टू द पॉवर एक्स. पॉवर सेपरेट केली तर टू टू द पॉवर वाय इंटू एनओ टू द पॉवर वाय. याला दिलं इक्वेशन थ्री. आता काय करायचं असते आपल्याला, इक्वेशन थ्रीला इक्वेशन वनं डिवाईड करायचं. मग काय लिहितो मी इथं बघा, डिवाईड इक्वेशन थ्री बाय इक्वेशन वन. इक्वेशन थ्रीला इक्वेशन वनं आपण डिवाईड करू. तर काय आहे इक्वेशन थ्री, इक्वेशन थ्री आहे फोर इंटू रेट, हे याची एल एच एस, त्याला याच्या एल एच एसनं डिवाईड करा. काय येणार रेट, त्यानंतर इकडे के, नंतर इथं काय येणार एच टू टू द पॉवर एक्स, नंतर टू टू द पॉवर वाय इंटू एनओ टू द पॉवर वाय. आणि अपॉन याची आर एच एस काय आहे, के इंटू एच टू टू द पॉवर एक्स आणि एनओ टू द पॉवर वाय. काय करायचं सर्वात आधी, जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा रेट रेट काय होणार, कॅन्सल. के के काय होणार, कॅन्सल. एच टू द पॉवर एक्स, एच टू द पॉवर एक्स कॅन्सल. एनओ टू द पॉवर वाय, एनओ टू द पॉवर वाय कॅन्सल. म्हणजे इकडे राहिला फोर आणि इकडे राहिला टू टू द पॉवर वाय. मग काय करणार आता आपण, तर इथं टू आहे इथं फोर आहे, तर फोरला आपण टू स्क्वेअर लिहू शकतो. इथं येणार टूची पॉवर वाय. कम्पेअर केलं तर टू टू, इथं वाय इथं टू. म्हणजे इथं काय भेटलं आपल्याला, वाय इज इक्वल टू टू. म्हणजे केस वनवरून आपल्याला एक्स इज इक्वल टू वन भेटलं होतं आणि केस टूवरून वाय इज इक्वल टू टू भेटलं. तर आपल्याला रेट लॉ लिहायचं आहे म्हणून मी लिहितो मी, देअर फोर द रेट लॉ इज गिव्हन बाय. काय येणार रेट लॉ आपला, रेट लॉ काय होता, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू टू द पॉवर एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ टू द पॉवर वाय. मग आता देअर फोर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू माहीत झाल्या म्हणजे आपण रेट लॉ लिहू शकतो. देअर फोर काय येणार, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच टू टू द पॉवर एक्स. एक्सचा ॲन्सर किती आला होता आपलं वन, नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओ पॉवर वाय, वायचा ॲन्सर किती आला टू. म्हणजे अशा पद्धतीनं आपण रेट लॉ या प्रॉब्लेमसाठी फाइंड आउट केला. आता आपल्याला या टॉपिकचं शेवटचं न्यूमरिकल बघायचं आहे. तर
11 नंबरचं न्यूमरिकल आपल्याला बघायचं आहे आता, त्याच्यामध्ये पण सेम केस 1 आणि केस 2 अशा पद्धतीनंच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि ते सेम तुम्हाला प्रोसिजर हीच फॉलो करायची. जर डबल ट्रिपल असे जर शब्द तुम्हाला वाक्यामध्ये दिसत असले तर तुम्हाला या पद्धतीनंच न्यूमरिकल सॉल्व करायचं असते. तर आपण 11 नंबरचं न्यूमरिकल सॉल्व करत आहोत. काय म्हणत आहे बघा, फॉर द रिॲक्शन ए प्लस बी गिव्ज प्रोडक्ट. काय दिलं बघा, ए प्लस बी गिव्ज प्रोडक्ट. नंतर इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल ॲट कॉन्स्टंट ए, रेट ऑफ रिॲक्शन डबल. हे झाली केस 1. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल अँड बी इज डबल, द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 6. हे झाली केस 2. व्हॉट इज द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ईच रिॲक्टंट अँड ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. म्हणजे बघा काय विचारलं त्यानं आपल्याला, व्हॉट इज ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ईच रिॲक्टंट. प्रत्येक रिॲक्टंटसाठी तुम्हाला ऑर्डर लिहायची आहे आणि काय लिहायची आहे, ओव्हरऑल ऑर्डर लिहायची आहे. ओव्हरऑल ऑर्डर, ह्या दोन गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. पण बघा, जर तुम्हाला ऑर्डर सांगायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला रेट लॉ माहीत पाहिजे, कारण रेट लॉ माहीत असल्याशिवाय आपण ऑर्डर लिहू शकत नाही. म्हणून मी लिहितो इथं, देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय, रेट लॉ इज गिव्हन बाय. आणि रेट लॉ काय असते, रेट लॉ असते रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. कारण इथं ए आणि बी हे आपले रिॲक्टंट आहेत आणि हे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, त्याची ऑर्डर आपल्याला माहीत नाही. मग याला दिलं मी इक्वेशन 1. आता लिहू आपण केस 1. आता केस 1 काय म्हणते पा, काय सांगितलं त्यानं, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल, म्हणजे जे बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे कोणासाठी, केस 1 साठी, हे डबल झालं म्हणजे 2 × कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आणि पुढे काय म्हणते, ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जे आहे केस 1 साठी ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे पहिले होतं तेवढंच आहे. आणि पुढे म्हणते रेट ऑफ रिॲक्शन डबल्स, म्हणजे जो रेट आहे केस 1 साठी हा डबल झाला, म्हणजे 2 × काय होणार, रेट. मग आपण सर्वात आधी केस 1 सॉल्व करू, मग रेट लॉ काय होणार. देअरफोर द रेट लॉ इज गिव्हन बाय, रेट लॉ इज गिव्हन बाय. मग आपण रेट लॉ कसा लिहित असतो तर आपल्याला माहिती आहे, रेट इज इक्वल टू काय लिहित असतो आपण, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ची पॉवर एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ची पॉवर वाय. हा आहे, पण केस 1 साठी आहे म्हणून मी इथं 1 लिहितो, इथं 1 लिहितो, इथं 1 लिहितो. आता ह्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू. व्हॅल्यू जर पुट केल्या तर रेट 1ची व्हॅल्यू किती आहे, 2 × रेट आहे, म्हणून मी इथं लिहिलं 2 × रेट. त्यानंतर पुढे के जसा जा तसा, नंतर A1ची व्हॅल्यू काय आहे, तर A1 म्हणजेच A आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A त्याची पॉवर X. B1 म्हणजे काय आहे, 2 × B आहे, म्हणजे इंटू काय येणार, 2 × कॉन्सन्ट्रेशन ऑफ B त्याची पॉवर काय आहे, Y. तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, सर्वात आधी पॉवर सेपरेट करून घ्यायची. पॉवर जर सेपरेट केली तर काय होणार, 2 × रेट. त्यानंतर इथं K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टू द पॉवर X × 2 × पॉवर Y, नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B टू द पॉवर Y, याला दिलं इक्वेशन 2. मग आता काय करणार आपण, तर डिवाइड काय करायचं आपल्याला, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 म्हणजे काय येणार, 2 × रेट. आणि इक्वेशन 1 मध्ये डिवाइडमध्ये काय आहे, रेट. नंतर इकडे काय, इक्वेशन 2 मध्ये के ए टू द पॉवर एक्स, नंतर 2 × Y, नंतर बी टू द पॉवर वाय. आणि इक्वेशन 1 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, के नंतर ए टू द पॉवर एक्स नंतर बी टू द पॉवर वाय. आता आपण इक्वेशन 2ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं, आता काय करायचं आहे, जे जे कट होते ते कट करायचं. तर इथं रेट रेट काय झाला, कट. त्यानंतर इथं के के काय झाला, कट. ए टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स कट. त्यानंतर बी टू द पॉवर वाय, बी टू द पॉवर वाय कट. म्हणजे इथं राहिला 2 आणि इथं किती राहिला, 2 × Y. आता जर याला आपण कम्पेअर केलं तर बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं वाय आहे आणि इथं काही नाही, म्हणजे काय, 1. म्हणजे तुम्हाला वाय इज इक्वल टू काय भेटलं, 1. वाय इज इक्वल टू 1 भेटलं, म्हणजे वाय हे बीची ऑर्डर आहे, म्हणजे जे बीची ऑर्डर आहे ते किती आली, 1. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी किती आली तुमची, 1 आली. आता याच्यानंतर आपण इथं हे लिहून घेऊ, वाय इज इक्वल टू आपल्याला 1 भेटला. आता आपण केस 2 सॉल्व करणार, तर केस 2 मध्ये काय काय दिलेलं आहे ते पाहू आधी आपण. तर सेम असंच फुलस्टॉपपासून तर फुलस्टॉपपर्यंत तुम्हाला वाक्य वाचायचं आहे आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की तुम्हाला काय दिलेलं आहे.
तर बघा आता पुढे काय दिलेलं आहे, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल, म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन एचं आहे केस टूसाठी हे ट्रिपल झालं, ट्रिपल झालं म्हणजे आपण थ्रीनं मल्टिप्लाय करणार, सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन होतं ए त्याच्या ट्रिपल झालं, त्यानंतर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल, म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आहे केस टूसाठी हे पण काय झालं डबल झालं, म्हणजे टूनं मल्टिप्लाय करणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बीला, आणि पुढे काय म्हणते द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर सिक्स, म्हणजे जो रिॲक्शनचा रेट आहे तो पण इन्क्रीज झाला, तर कितीच्या फॅक्टरनं सिक्सच्या फॅक्टरनं, म्हणजे काय येणार इथं सिक्स इंटू रेट सिक्सच्या फॅक्टरनं इन्क्रीज झाला. मग आता देअरफोर आपण काय लिहिणार द रेट लॉ इज गिव्हन बाय, रेट लॉ इज गिव्हन बाय, तर काय येणार रेट लॉ, तर आपल्याला माहिती आहे रेट लॉ कोणासाठी आपल्याला केस टूसाठी बघायचं आहे, तर के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए केस टूसाठी पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी केस टूसाठी पॉवर वाय. आता इथं काय करू आपण व्हॅल्यू पुट करू, व्हॅल्यू जर पुट केल्या तर काय भेटेल रेट टू किती आहे बघा, रेट टू आहे सिक्स इंटू रेट, इथं येणार सिक्स इंटू रेट, त्यानंतर इथं येणार के, नंतर पुढे काय म्हणते ए टूची पॉवर एक्स आहे, तर ए टू किती आहे थ्री इंटू ए आहे, म्हणजे इथं काय येणार थ्री इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए त्याची पॉवर आहे एक्स, त्यानंतर बी काय झाला डबल झाला म्हणजे टू इंटू बी आहे, म्हणजे काय येणार इथं टू इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आणि त्याची पॉवर येणार वाय. आता काय करत असतो आपण पॉवर सेपरेट करत असतो, मग पॉवर जर सेपरेट केली तर काय येणार सिक्स इंटू रेट, त्यानंतर इथं के इंटू थ्रीची पॉवर एक्स ए टू द पॉवर एक्स, नंतर टू टू द पॉवर वाय, नंतर बी टू द पॉवर वाय, याला देऊ इक्वेशन थ्री, अशा पद्धतीनं आपण पॉवर सेपरेट केल्या. मग आता काय करणार आपण डिवाईड, डिवाईड इक्वेशन थ्री बाय इक्वेशन वन, इक्वेशन थ्रीला इक्वेशन वनला आपण डिवाईड करू, तर काय येणार इथं सिक्स इंटू रेट अपॉनमध्ये इक्वेशन वन काय आहे रेट, आता इक्वेशन थ्री काय आहे के इंटू थ्री टू द पॉवर एक्स, नंतर ए टू द पॉवर एक्स, नंतर टू टू द पॉवर वाय, नंतर बी टू द पॉवर वाय, आणि इथं रेट काय दिलेलं आहे आपल्याला रेट इज इक्वल टू आहे के ए टू द पॉवर एक्स नंतर बी टू द पॉवर वाय. आता काय करत असतो आपण जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा, काय काय कॅन्सल होणार बघा, रेट रेट काय होणार कॅन्सल, के के काय होणार कॅन्सल, ए टू द पॉवर एक्स ए टू द पॉवर एक्स कॅन्सल, बी टू द पॉवर वाय बी टू द पॉवर वाय कॅन्सल, म्हणजे इथं काय राहिलं बघा सिक्स, आणि इकडे काय राहिलं इथं राहिलं थ्री टू द पॉवर एक्स इंटू टू टू द पॉवर वाय, आणि त्याच्यामध्ये सुद्धा वायची व्हॅल्यू आपण वन काढली होती केस वनवरून, ते व्हॅल्यू आपण इथं पुट करू, म्हणजे इथं येणार सिक्स थ्री टू द पॉवर एक्स इंटू टू टू द पॉवर वन. मग आता टू टू द पॉवर वन म्हणजे टू, आणि हा इकडे शिफ्ट केला म्हणजे सिक्स बाय टू इज इक्वल टू थ्री टू द पॉवर एक्स, मग टू वनचा टू थ्रीचा इथं आपण डिवायडेशन केलं, इथं आला थ्री आणि इकडे थ्री टू द पॉवर एक्स, कम्पेअर जर केलं तर इथं थ्री आहे इथं थ्री आहे इथं एक्स आहे इथं काही नाही, म्हणजे किती आहे वन, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती भेटला आपल्याला वन, म्हणजे अशा पद्धतीनं आपण एक्स आणि वाय फाइंड आउट केला. आता एक्स आणि वाय जर तुम्ही फाइंड आउट केला तर आपल्याला विचारलं होतं ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू इच रिॲक्टंट, मग काय येणार बघा, मग ऑर्डर ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू ए किती आली, विथ रिस्पेक्ट टू ए काय आहे एसाठी काय घेतलेलं आहे आपण एक्स, तर एक्सची व्हॅल्यू किती आली वन, त्यानंतर ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी, तर बीची काय घेतली होती आपण ऑर्डर वाय, तर इथं वाय इज इक्वल टू किती आला आपला वन, आणि पाहिजे आपल्याला ओव्हरऑल ऑर्डर. आता ओव्हरऑल ऑर्डर काढण्यासाठी आपण काय करत असतो एक्स प्लस वाय, ओव्हरऑल ऑर्डरसाठी एक्स प्लस वाय, तर एक्सची व्हॅल्यू वन आहे वायची व्हॅल्यू वन आहे, म्हणजे इथं काय येणार वन प्लस वन म्हणजे किती टू, म्हणजे अशा पद्धतीनं आपण या टाईपचे न्युमरिकल सॉल्व्ह करतो. तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि रेट लॉवरचे जे काही न्युमरिकल्स होते ते आपण सर्वच्या सर्व इथं कव्हर केलेले आहेत. यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक बघू.